4 डिसेंबर 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. यावरून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. निवडणुकांच्या तोंडावर सरकारकडून पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी घाई करण्यात आल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. तर ताशी 45 किलोमीटर वाऱ्याच्या वेगानं हा पुतळा कोसळल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. बुधवारी पुतळ्याची पाहणी करायला आलेल्या नारायण राणे आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये मोठी राडेबाजीही झाली. यामध्ये किल्ल्याचे चिरेही कोसळले. महाविकास आघाडीनं पुतळा कोसळल्याचा निषेध म्हणून 1 सप्टेंबरला सरकारला जोडेमारो आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. एकीकडं यावरून राजकारण चांगलंच तापलेलं असल्याचं दिसून येत आहे, तर दुसरीकडं राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या तक्रारीत पुतळ्याच्या दुरावस्थेबद्दल नौदलाला आधीच माहिती दिल्याचं सांगण्यात आलंय. यामध्ये शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील दोषी असल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय. तसंच या पुतळ्यासाठी राज्य कला संचालनालयाची परवानगीही घेण्यात आली नसल्याची माहितीही समोर येते. त्यामुळे महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करताना योग्य ती परवानगी नसल्याचाही दावा केला जातोय. या घटनेबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचं म्हणणं काय, त्यांच्या तक्रारीत करण्यात आलेले आरोप काय, याबद्दल नौदलाचं म्हणणं काय, याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळा उभारणीचं काम ज्या आर्टिस्ट्री कंपनीकडे होतं त्या कंपनीचा प्रोप्रायटर जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉक्टर चेतन पाटील यांची नावं समोर आली. जयदीप आपटेला फारसा अनुभव नसताना इतकं मोठं काम देण्यात आल्याची चर्चा झाली. त्याच्या विरोधात 26 ऑगस्टच्या रात्री FIR दाखल करण्यात आला. मालवणच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंते अजित पाटील यांनी मालवण पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली. या पुतळ्याच्या उभारणीसाठी नौदलाकडून टेंडरची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्यानुसार जयदीप आपटेच्या आर्टिस्ट्री कंपनीला पुतळा उभारण्याचं काम देण्यात आलं होतं. तर पक्का चौथरा त्यावर पुतळ्याची उभारणी आणि स्टेबिलिटी अनालिसिसचं काम स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणजेच बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांना देण्यात आल्याचं या तक्रारीत सांगण्यात आलंय. 20 ऑगस्ट 2024 सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुतळ्याची पाहणी करण्यात आली होती. तेव्हा पुतळ्याच्या जॉईंट्समध्ये वापरण्यात आलेल्या नटबोल्ट्सना गंज लागल्याचं दिसून आलं. तसंच पर्यटक आणि स्थानिकांनीही यामुळे पुतळ्याचं नुकसान होऊन मोठी हानी होऊ शकते अशी भीती व्यक्त केली होती. तेव्हा ह्याची माहिती आपण संबंधित एजन्सीला कळवल्याचं या तक्रारीत सांगण्यात आलंय. तसंच जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांना पुतळा कोसळला तर जीवित आणि वित्तहानी होईल याची जाणीव असतानाही पुतळ्याच्या उभारणीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांनी अभ्यास न करता निकृष्ट दर्जाचं काम केलं, त्यामुळे सरकारची फसवणूक आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याचं या तक्रारीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केलंय. या तक्रारीवरून BNS कलम 109 हत्येचा प्रयत्न, कलम 110 सदोष मनुष्यवध, कलम 125 जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न आणि कलम 3(5) अंतर्गत समान हेतूनं गुन्हा अशा कलमांखाली जयदीप आपटे आणि चेतन पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम 1984 कलम 3 त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार झाल्याचं समोर येत आहे. त्याच्या कल्याणमधल्या घरालाही कुलूप आहे, त्यामुळे पोलीस जयदीपचा शोध घेत आहेत. तर स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलही फरार असून त्यानं माध्यमांशी फोनवरून संवाद साधत आपल्यावरचे आरोप खोडून काढलेत. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात माझं नाव असलं तरी पुतळ्याच्या कामाशी माझा संबंध नाही, माझ्याकडे कोणतीही वर्क ऑर्डर किंवा पत्र नाही, मी नौदलाला फक्त चबुतऱ्याचं डिझाईन तयार करून दिलं होतं, या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल असं मला सांगण्यात आलं. ज्यावेळी पुरावे सादर करण्याची वेळ येईल तेव्हा मी ते न्यायालयासमोर सादर करेन असं चेतन पाटीलनं सांगितलं. त्यामुळे एकीकडे या दोघांवर आरोप होत असताना चेतन पाटीलनं मात्र आपल्यावरच्या आरोपांचं खंडन केलंय. आता यामध्ये आणखी एक माहिती समोर येते, ती म्हणजे या पुतळ्यासाठी राज्याच्या कला संचालनालयाची योग्य परवानगी घेण्यात आली नव्हती. कोणताही पुतळा उभारण्यासाठी सगळ्यात आधी कला संचालनालयाची परवानगी घ्यावी लागते. कला संचालनालयातील तज्ज्ञ पुतळ्याची पाहणी करतात. पुतळ्याच्या आकारापासून प्रत्येक गोष्टींची तपासणी हे तज्ज्ञ करतात. काही दोष असल्यास योग्य ते बदल सुचवतात. पण राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी कला संचालनालयाची परवानगीच घेण्यात आली नसल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्यात. शिल्पकार आपटेनं सुरुवातीला 6 फूट आकाराच्या मातीतल्या क्ले मॉडेलच्या मूर्तीची मान्यता घेतली होती. त्याची 2 अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा धातूचा मुख्य पुतळा उभारल्यानंतर त्यासाठी मंजुरी कला संचालनालयाकडून घेतली नसल्याचं आता समोर येत आहे. पण असं असलं तरी राज्य कला संचालनालयानं स्वतःहून या विषयाकडे लक्ष का दिलं नाही
असा प्रश्नही आता विचारला जातोय. मुख्य म्हणजे 8 सप्टेंबर 2023 पुतळ्याच्या उभारणीचे आदेश देण्यात आल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या FIR मध्ये स्पष्ट झाले. या पुतळ्याचं अनावरण 4 डिसेंबरला करण्यात आल्यामुळं अवघ्या 3 महिन्यात घाईघाईनं पुतळा उभारण्यात आल्याचा आरोपही केला जातोय. काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 28 फूट उंच पुतळा उभारण्यासाठी किमान 2 वर्षांचा कालावधी लागतो. कला संचालनालयाच्या परवानगीशिवाय असा पुतळा उभारता येत नाही, त्यामुळे शिल्पकारांसोबतच त्यांना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चूक असल्याचं सांगितलं जात आहे. असे पुतळे उभारताना वाऱ्याचा वेग आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणं गरजेचं असतं. स्ट्रक्चरल इंजिनियर्सचीही एक एजन्सी चौथरा पुतळ्याची उंची आणि बाकीच्या बांधकामाला मान्यता देत असते, त्यामुळे त्यांनी या पुतळ्याला मंजुरी दिली कशी, मंजुरी नसताना पुतळा उभारला का, असा प्रश्न आता पुढे येतोय. तसंच महाराजांच्या मूळ मूर्तीचं डिजिटल क्लोन करून या पुतळ्याचं 3D स्कॅनिंग करण्यात आलं होतं. त्याचं काम 3D स्कॅनिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सतीश देसाई यांना देण्यात आलं. जयदीप आपटेनं तयार केलेल्या मातीच्या 6 फूट उंच मूर्तीचं सगळ्या बाजूंनी 3D स्कॅनिंग केलं गेलं. त्यानुसार महाराजांच्या मूर्तीची 3D इमेज तयार करण्यात आली. या इमेजमध्ये पुतळ्याची उंची 25 फुटांपर्यंत वाढवण्यात आली. 3D इमेजच्या आधारे ब्रॉन्झ धातूचे 650 भाग तयार करून ते राजकोट किल्ल्यावर वेल्डिंगद्वारे जोडण्यात आले होते. यावर 3D प्रिंटनं छोटे पुतळे तयार करता येतात, पण इतक्या मोठ्या पुतळ्यासाठी 3D प्रिंटचा वापर करणं जोखमीचं असतं असं काही शिल्पकारांचं मत आहे. तसंच जेव्हा एखाद्या पुतळ्याची उंची 15 फुटांपेक्षा जास्त असते तेव्हा तिथल्या जमिनीची प्रत शास्त्रीय दृष्टिकोनातून तपासली जाते. भूकंप झाला तर त्याचा परिणाम पुतळ्यावर होणार नाही याची काळजी घेतली जाते. भूगर्भातले कठीण खडक पाण्याचं प्रमाण तपासल्यावरच त्या जागी काम सुरू केलं जातं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यात आला होता का याच्या चौकशीची मागणी ही काही तज्ज्ञांनी केली आहे. हा पुतळा उभारण्यात नौदलाचा पुढाकार असल्यामुळं यामध्ये नौदलाची भूमिकाही महत्वाची ठरते. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार पुतळा उभारण्यात नौदलाचा पुढाकार असला तरी त्याच्या डागडुजीची सगळी जबाबदारी स्थानिक प्रशासनावर देण्यात आल्याची माहिती नौदलाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसंच तातडीनं पुन्हा पुतळा उभारण्यासाठी नौदल पावलं उचलणार असल्याचंही सांगण्यात आलंय. मंगळवारी नौदलाचे लेफ्टनंट कमांडर अक्षय पाटील आणि कमांडर सुशीलकुमार राय यांनी पुतळ्याची पाहणी केली. याच अधिकाऱ्यांनी नौदलाच्या वतीनं पुतळा उभारताना राज्य सरकारशी समन्वय साधण्याचं काम केलं होतं. पुतळ्याचे अवशेष गोळा करून ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तसंच एक स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून त्याचा अहवाल नौदलाला सादर करण्यात येणार असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. हा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत उभारण्यात आला होता. या कामाची वर्क ऑर्डर सुद्धा नौदलाकडूनच देण्यात आल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. तसंच ही घटना घडण्याच्या 6 दिवस आधी म्हणजेच 20 ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी नौदलाचे क्षेत्रीय किनारा सुरक्षा अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांना एक पत्र पाठवलं होतं. या पत्रात शिवपुतळ्याच्या अवस्थेविषयी तक्रार करण्यात आली होती. जयदीप आपटेकडून जून महिन्यात पुतळ्याची डागडुजी करण्यात आली होती, पण आता पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी वापरण्यात आलेल्या नटबोल्ट्सना पाऊस आणि समुद्र किनाऱ्यावरच्या खाऱ्या वाऱ्यांमुळे गंज चढलाय, त्यामुळे पुतळा विद्रूप दिसतोय. त्यामुळे संबंधित शिल्पकाराला कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी या पत्रातून नौदलाला करण्यात आली होती. त्यामुळे नौदलानं याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली का असाही प्रश्न आता विचारला जातोय. एकंदरीतच या सगळ्या दाव्यांवरून या प्रकरणात नक्की दोषी कोण, पोलीस जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांच्यावर कोणती कारवाई करणार, त्यांना अटक कधी होणार, यामध्ये मुख्य आरोपी नक्की कोण असणार, नौदल आणि राज्य सरकार नेमकी कोणती ऍक्शन घेणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, यामध्ये नक्की दोषी कोण, याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.